तारुण्यभानचा आजचा विषय सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जाणारा जो नशिला पदार्थ आहे आपल्या देशातला तो म्हणजे अफू. अफू खरं म्हणजे मुळामध्ये औषध म्हणून त्याचा वापर सुरू झाला होता आणि गांजापेक्षा सुद्धा अफू हे जास्त प्रभावी आहे. याची झाडं उत्तर प्रदेशामध्ये जास्त दिसून येतात, मोठ्या प्रमाणामध्ये याची झाडं दिसतात. आपल्याही महाराष्ट्रामध्ये मध्ये तुम्हाला आठवत असेल काही शेतकऱ्यांनी थोडा पैसा जास्त मिळावा म्हणून लपून छपून अफूची शेती करायला सुरुवात केली. खरं म्हणजे अफूची शेती करणं याच्यावरती बॅन आहे. त्याच्यासाठी अफूची शेती जर तुम्हाला करायची असेल तर सरकारकडनं कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. पण काही जणांनी पैशाच्या मोहापायी बेकायदेशीरपणे अफूची शेती केली. थोडासा जरी पॅच शेतीचा केला तरी भरपूर पैसा कमवू शकतात, पण त्यांच्यावरती धाड पडली आणि हे योग्य पण नव्हतं, हे बेकायदेशीरच ती मंडळी करत होती. आता हे जे अफू असतं तर अफूच्या झाडांना खूप सुंदर फुलं येतात आणि त्या फुलांचे नंतर बोंड तयार होतात. त्या बोंडामध्ये चीक असतो आणि त्या बोंडातला जो चीक असतो त्याला सुकवल्यानंतर त्याच्यातून अफू तयार होते. ही बोंडं पण वापरली जातात, नशा येण्यासाठी बोंडं पण वापरली जातात. आणि ह्या बोंडांच्या आतमधलं बी जे असतं ते म्हणजे खसखस. आपण जेवणामध्ये आपल्या अन्नामध्ये पुष्कळदा खिरीमध्ये टाकायला किंवा इतर काही गोष्टी करायला खसखसचा वापर करतो, तर अफूचे जे बोंडातलं जे बी असतं ते खसखस असतं. पण त्याची लागवड करण्यासाठी कायदेशीर परवानगी शेतकऱ्याला घ्यावी लागते. आता मी जसं म्हटलं की अफूच्या औषधी उपयोग आहेत. अफूचे औषधी उपयोग काय आहेत? तर अफूमध्ये दोन प्रकारचे द्रव्य आहेत, एक आहे वेदनाशामक आणि दुसरं आहे तापशामक. म्हणजे शरीरामध्ये कुठेही दुखत असेल तर अफू घेतल्याने ते दुखणं कमी होतं आणि जर अंगामध्ये ताप असेल तर तो ताप कमी होण्यासाठी सुद्धा अफूचा वापर हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये करण्यात येतो. आता या अफूपासूनच मॉर्फिन तयार होतं, वेदनाशामक आहे. आणि खूप जास्त वेदना असतील तर मॉर्फिनचं इंजेक्शन देतात. पूर्वी मी जेव्हा मेडिकल स्टुडंट होती अनेकदा ऑपरेशन झाल्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्हली पेशंटला खूप दुखायचं शस्त्रक्रियेच्या जागी, तर अशा वेळेला आम्ही सर्रास मॉर्फिनचं इंजेक्शन द्यायचो. आता मात्र त्याच्यावरती कायदेशीर बंदी आहे, कारण लक्षात आलं की त्याच्यामुळे खूप लवकर नशिला तो माणूस बनू शकतो. या मॉर्फिन घेतल्याने किंवा अफू घेतल्याने सुरुवातीला काय होतं की उत्तेजना होते, पण नंतर त्याच्यामध्ये झोप येते आणि वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. म्हणजे ते वेदनाशामक तर आहेच, ते घेतल्याने परसे वेदना कमी होतात, पण तुम्ही अफूचं जर सेवन केलं तर दुखणं जिथे असतं शरीराला, खूप कष्टाची कामं जी असतात ते करताना ज्या वेदना होतात ते कमी होतात. आणि म्हणून अनेक कष्टकरी लोक, खूप हमाली करणारे लोक, हे लोक पुष्कळदा आपल्या वेदना कमी व्हाव्यात म्हणूनसुद्धा अफूचं सेवन करतात आणि मग त्याच्यानंतर ते त्याचे शिकार बनतात, ॲडिक्ट्स बनतात. पण अफू घेतल्याने माणसाचा उत्साह, माणसाची कामवासना म्हणजे लैंगिक संबंध करण्याची इच्छा आणि विचारशक्ती ते कमी मात्रेमध्ये वाढतात. त्याच्यावरती काही फार जास्त परिणाम होत नाही, त्यामुळे अफूनी उत्तेजना होते सुरुवातीला, पण नंतर त्याचा डिप्रेसिंग इफेक्ट असतो. पण ताप कमी करायला आणि दुखणं कमी करायला त्याचा मेडिकलमध्ये आम्ही वापर करतो. आता अफूचा जो औषधी उपाय आहे तो बंद करण्यात आला, याचं कारण असं
की जास्त मात्रेमध्ये जर अफू घेतला गेला तर काय होतं, आपली जी श्वसन क्रिया असते आणि हृदय क्रिया असते ती बंद पडते, कारण मेंदूचं कार्य बंद पडतं. हृदयक्रिया श्वसनक्रिया बंद पडली तर निश्चित मेंदूचं कार्य बंद होतं आणि तो माणूस मरू शकतो. हा त्याचा फार मोठा दुष्परिणाम आहे. नंतर पुष्कळदा अफू ह्याच्यामध्ये दिला जातो की ज्या लोकांना खूप हागवण होते. अनेकदा बघा, आपल्याकडे ट्रॅडिशनल ही पद्धत होती की खूप उलट्या जुलाब होत असेल तर आपली आजी किंवा पणजी खसखसीची खीर बनवून द्यायची आपल्याला. तर हे खसखस म्हणजे जे अफूचं बी असतं, किंवा अफू जर घेतला तर हगवण उलटी ही बंद होऊ शकते. पण जास्त प्रमाणात जर तुम्ही घेतलं तर मात्र त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. झोप येते, सुस्ती येते, कार्यक्षमता पुढे कमी होते आणि उलटी मळमळ होते आहे किंवा हगवण होते आहे. म्हणून जर तुम्ही सतत जर अफू घेत गेले किंवा खसखस घेत गेले तर काही दिवसांनी मग कॉन्स्टिपेशनची समस्या निर्माण होते, मलावरोध. आणि कॉन्स्टिपेशनची समस्या जर निर्माण झाली तर मग पोट जर साफ नाही झालं, शौचामध्ये जर खडा झाला तर शौचाच्या वेळेला अतिशय आग होते. गुदद्वाराची जी जागा असते, गुदद्वाराच्या तोंडापाशी चामडी, ती फाटते, रक्त जाऊ शकतं. खूप जोर केल्यामुळे पुष्कळदा त्याच्यामध्ये पाईल्स त्याच्यामध्ये तयार होऊ शकतात. आणि सतत जर कॉन्स्टिपेशन राहिलं, मलावरोध जर राहिला तर आता सिद्ध झालं आहे की त्याच्यामध्ये आपल्या मोठ्या आतड्याचा कॅन्सर पण होऊ शकतो. पुष्कळदा कोरडा खोकला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मेडिकली अफूचा वापर व्हायचा. आता अफूचं व्यसन केल्यानंतर काही जणांना थोडा मानसिक आनंद वाटतो, कैफ येतो, कारण उत्तेजना वाढते, थोड्या प्रमाणामध्ये कामवासना वाढते. पण त्याचे दुष्परिणाम हे आहेत की भूक कमी होते, अशक्तपणा येतो आणि वजन कमी व्हायला लागतं. त्यामुळे या छोट्याशा मानसिक आनंदासाठी किंवा काहीतरी किक यावी, कैफ मिळावा म्हणून किंवा कामवासना उत्तेजित करावं म्हणून अफू घ्यायला सुरुवात करतात. त्याचं व्यसन जडतं, त्याच्या शरीरावरती दुष्परिणाम होतात आणि काही दिवसांनी मग त्या माणसाची भूक मंदावून त्याला जेवण होत नाही, त्याला प्रचंड अशक्तपणा येतो, त्याचे स्नायू कमजोर होतात आणि त्यामुळे त्याचं वजन पण कमी व्हायला लागतं. आणि अफूचं सेवन जर सुरू ठेवलं तर सुरुवातीला जी कामवासना वाढते नंतर ती कामवासना पूर्णपणे नष्ट होऊन जाते. माणसाला लैंगिक इच्छाच होत नाही. दुसरं, सुरुवातीला उत्तेजना होते मेंदूची पण नंतर मात्र गोंधळाची स्थिती निर्माण होते. मानसिक गोंधळ निर्माण होतो, मानसिक विकृती निर्माण होते, निर्णय क्षमता संपून जाते, सारासार विवेक विचार करण्याची प्रवृत्ती अगदी नष्ट होते आणि खूप जास्त डोस जर घेतला तर मृत्यू पण होऊ शकतो. लहान मुलांना अफूचं व्यसन जडतं. पुष्कळदा पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये कोणी मदतीला नसायचं, मुलं जास्त असायचेत म्हणून अनेकदा बाया, कष्टकरी बाया ज्या होत्या, त्या कामाला जाताना त्या आपल्या लहान बाळाला अफूची गोळी देऊन जायच्या. त्याच्यामुळे त्या बाया घरी येईपर्यंत ते बाळ झोपलेलं असायचं. पण लहान मुलांना जर असा अफू दिला तर त्यांची भूक मंदावते, ती मुलं मुली हळूहळू क्षीण व्हायला लागतात, त्यांचं जेवण कमी होतं, त्यांना कुपोषित होतात, त्यांचे डोळे जे असतात अतिशय बारीक असतात, त्या डोळ्याच्या आतमधल्या ज्या बाहुल्या असतात ते एकदम बारीक होऊन जातात, त्यांना नीट दिसत नाही, अंधुक दिसतं त्यांना. शरीरातलं रक्ताभिसरण कमी होऊन जातं कारण हृदयाची आणि श्वसनाची क्रिया मंदावते.
आणि रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे त्या मुलामुलींचे त्वचा, त्यांची जीभ, त्यांचे ओठ, त्यांची नख सर्व निळसर दिसायला लागतात आणि चामडीवरती शरीरावरती रक्तवाहिन्यांमधनं रक्त बरोबर पोहोचत नाही, शुद्ध रक्त पोहोचत नाही, अशुद्ध रक्त परत हृदयाकडे शुद्ध करण्यासाठी जात नाही आणि त्यामुळे त्वचेमध्ये अशुद्ध रक्त साचतं आणि मग त्वचेला खूप खाज सुटते. अनेकदा त्याच्यामुळे मग जखमा होतात, जंतुदोष होऊ शकतो, बेंड होतात, पुरळ होतात, फोड होऊ शकतात. मध्ये काही जणांनी अभ्यास केलेला आहे, आपल्याला अनेकदा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये रेल्वे क्रॉसिंगपाशी किंवा रोडवरती जिथे लाईट्स असतात तिथे, आपण क्रॉसिंगच्या तिथे अनेकदा आपल्याला अशा भिकारी दिसतात आणि त्यांच्या कडेमध्ये छोटंसं बाळ असतं, झोपलेलं असतं आणि त्या बाळाला पाहून दया येते आणि आपण त्या आईला भीक देतो. पण हा अभ्यास झालेला आहे की शहरांमध्ये अनेकदा लहान मुलांना अशा पद्धतीने भाड्याने दिल्या जातं. ती गँग्स असतात त्यांच्या, ते लहान मुलांना पळवतात आणि मग ते अशा लहान मुलांना असे भाड्याने देतात. त्यांचेच हे भीक मागणारे लोक असतात, त्या टोळक्यांचा जो म्होरक्या असतो त्याचा. आणि त्या बाळांना अफू देऊन दिलं की ती बाई दिवसभर भीक मागायला मोकळी आणि मग संध्याकाळी ते बाळ परत सोपवून द्यायचं. किती वाईटपणा! ते मूल किती परावलंबी आहे, त्याची स्वतःची एम्पॉवरमेंट काहीच नाही, तो पूर्णपणे ते मूल दुसऱ्यावरती अवलंबून आहे आणि त्या मुलाचा दुरुपयोग, त्या तान्ह्या बाळाचा दुरुपयोग अशा पद्धतीने भीक मागण्यासाठी म्हणून केला जातो तर स्वतंत्र भारतामध्ये अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे आणि ह्याला आळा बसणं अत्यंत आवश्यक आहे. आता हिरॉईनच्या बाबत आपण बघूया. हिरॉईनलाच गर्द म्हणतात किंवा ब्राऊन शुगर म्हणतात इंग्लिशमध्ये. हिरॉईन म्हणजेच गर्द किंवा ब्राऊन शुगर आणि हे अफूपासूनच बनवलेलं असतं आणि अत्यंत मादक द्रव्य असतं, कारण त्याच्यातून ते सिंथेटिक करून त्याला प्युरिफाय करून हिरॉईन काढलं जातं आणि शुद्ध स्वरूपामध्ये जे हिरॉईन असतं ते पांढऱ्या रंगाचं असतं. आणि अफू किंवा गर्द ब्राऊन शुगर आयदर खाल्ल्या जाते तोंडावाटे किंवा ते ओढल्या जाते सिगरेटच्या द्वारे किंवा चिरूटच्या द्वारे, कधीकधी हुक्का पार्लरमध्ये सुद्धा हे टाकल्या जातं, ते ओढल्या जातं किंवा मग अशा कागदावरती ते टाकतात आणि मग त्याला पेटवतात आणि त्याचा धूर हा ओढल्या जातो. विडी सिगरेटसारखं ते ओढतात किंवा ह्याचे इंजेक्शन्स पण असतात, हेरॉईनचे इंजेक्शन्स पण असतात आणि अनेक जणं ते इंजेक्शन्स घेतात. आता या हिरॉईनचे काय परिणाम होतात? तर गर्द किंवा हिरॉईनमुळे तीन स्टेजेसमध्ये परिणाम होतात, तीन पायऱ्यांमध्ये. पहिल्या पायरीमध्ये काय होतं की उत्तेजना वाढते, खूप असं उत्साहित वाटतं, किक आल्यासारखी वाटते, खूप हाय वाटतं, आपण काहीतरी आकाशात तरंगतो आहे असं वाटतं आणि म्हणून अनेक जण ही जी नशा करतात त्याचं कारण ते आहे की सुरुवातीला उत्तेजना वाटतं, बडबड करायला लागतो माणूस त्या उत्तेजनामध्ये आणि मग त्याची एकूणच अवस्था पोचल्याची असते, म्हणून जणू काही समाधी मिळालेली आहे, काहीतरी मोठा आनंद मिळतो आहे, ह्या जगाच्या पलीकडचा काहीतरी आनंद मिळतो आहे अशा सुखाची भावना त्याला होत असते. ही पहिली पायरी आहे आणि या पायरीचा अनुभव घेण्यासाठी लोक हिरॉईन घेतात आणि मग त्याचे अडिक्ट बनतात आणि मग दुसऱ्या पायऱ्या सुरू होतात. दुसरी पायरी काय आहे? सुरुवातीला तर असं खूप हाय वाटतं पण नंतर खूप पेंग येते, झोप येते, डोळ्यांच्या ज्या बाहुल्या असतात त्या खूप लहान होऊन जातात, समोरचं सारं अंधुक अंधुक दिसतं, प्रकाशात जाता येत नाही, त्वचेवरती ओठावरती निळसर झाग दिसते कारण रक्तवाहिन्या आकुंचन पावतात,
त्वचेला जागोजागी खाज यायला लागते आणि त्याची जी तिसरी पायरी असते त्याच्यामध्ये अगदी गाढ झोप लागते. इतकी गाढ झोप असते की उठवून उठवूनसुद्धा ती माणसं उठत नाहीत. शरीर थंडगार पडतं. नाडी व श्वसन जे असतं ते मंदावतं, कारण हृदयावरती फुफ्फुसावरती परिणाम होतो. आणि या पायरीमध्ये जर तो माणूस पोचला हेरॉईनच्या तर त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे गर्द किंवा हेरॉईनचे तीन पायऱ्यांमध्ये दुष्परिणाम होतात. पहिल्या पायरीमध्ये छान वाटतं, उल्लसित वाटतं, हाय वाटतं, किक वाटते, पण तेवढ्यापुरती सीमित नसतं. ती पायरी जाणार आहे समोर आणि मग दुसऱ्या पायरीमध्ये खूप झोप येते. डोळ्याच्या ज्या बाहुल्या असतात ते लहान होतं, समोरचं काही नीट दिसत नाही. ओठावर त्वचेवर निळसर झाक येते. त्वचेला जागोजागी खाज यायला लागते. मग गाढ झोप लागते कारण मेंदूवरती परिणाम होतो. उठत नाहीत किती उठवलं त्याच्यातनं तरी. शरीर थंडगार पडतं कारण मेंदूमधलं जे आपलं शरीराचं तापमान नियंत्रित करणारं केंद्र असतं त्या केंद्रामध्ये बिघाड निर्माण होतो आणि त्यामुळे शरीर थंडगार पडतं. हृदय आणि फुफ्फुसावरती परिणाम झाल्यामुळे श्वसन आणि नाडीचे ठोके मंदावतात आणि शेवटी त्या माणसाचा मृत्यू होतो. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.